समाजकारणाच्या वाटेवरून वाटचाल करणार, स्वर्गीय दिबा पाटील यांचा लोकहिताचा वारसा पुढे नेणार एक संघर्षशील युवा नेतृत्व, उत्तम संघटक, युवकांची स्पंदनं जाणणार, मैत्री पर्व जपणार, भ्रष्ट व्यवस्थेविरुद्ध चीड असणार, जिल्हा परिषदेच्या दोन निवडणुकांमध्ये आपल्या कर्तृत्वाची पताका फडकावणार, जिल्हा परिषदेच्याही पुढे जाऊन राजकीय क्षेत्र पादाक्रांत करण्याची क्षमता असलेलं उरण जासई परिसरातील समाजशील नेतृत्व, रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य वैजनाथदादा ठाकूर म्हणजे माणूस मोठ्या मनाचा, तरुणांच्या गळ्यातील ताईत असलेल्या या दमदार व्यक्तिमत्वास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक वैजनाथदादा ठाकूर मित्रमंडळ। भर पावसात वाढत्या बेरोजगारीच्या विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने आज ठाणे येथे ढोल वाजवून आंदोलन करण्यात आले। यावेळी सुरक्षित बेरोजगारांचे प्रतिनिधी म्हणून चणे विकून आणि बूट पॉलिश करून राज्य सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला। आज महाराष्ट्रामध्ये राज्य शासनाच्या 19 कंपन्या बंद पडल्या असून छोटे मोठे उद्योगधंदे देशोधडीला लागले आहेत। यामध्ये सुमारे 30 लाख लोक बेरोजगार झाले असून या मस्तवाल सरकारच्या विरोधात हे आंदोलन करण्यात आले। या आंदोलनाचे नेतृत्व प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, कार्याध्यक्ष रविकांत वरपे, ठाणे जिल्हा प्रभारी अभिषेक बोके, ठाणे जिल्हा युवक अध्यक्ष मोहसिन शेख यांनी केले आहे। ब्युरो रिपोर्ट, रायगड माझा। बेल आयकॉन दाबा आणि यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।